99 और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। भारतीय जनता पार्टी के नेता गोपीचंद पदरकर ने मराठा आरक्षण मामले में अपना बयान दिया है। उन्होंने कहा कि इस वजह से ओबीसी आरक्षण में कोई फर्क नहीं आएगा। उन्होंने ये भी कहा कि ओबीसी में कोई भ्रम निर्माण न हो, इसके लिए सरकार को भूमिका निभानी चाहिए। महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही हे सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख हेही वारंवार म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही। परंतु आता त्याच्यावरती परत आंदोलनं सुरू आहेत, तर आज ही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या वतीनं उपोषणाला बसलेले दोन उपोषणकर्ते यांच्या आत्ताच भेटीला गेलं होतं। तर निश्चितपणे सरकारकडं आमची हीच विनंती आहे की ओबीसी समाजामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये, त्यासाठी सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी। आता परिषदेची बैठक झाली ही मी बातम्यातून बघितलं, परंतु माझं आणि कुणाचंही बोलणं झालेलं नाही। माननीय भुजबळ साहेबांची चर्चा करू काय त्यांच्या बैठकीमध्ये ठरलं आहे, त्यांच्या बैठकीतल्या प्रमुख लोकांनी काय मत मांडलं आहे हे मी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगेन। एकीकडे